नितेश राणे प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नितेश राणेंना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. थोड्याच वेळात रुग्णालयाबाहेर नितेश राणे पडतील. कोल्हापुरातून मोठी बातमी आपण पाहत आहोत. नितेश राणे काही वेळातच रुग्णालयातून बाहेर पडतील. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून नितेश राणे उपचार घेत होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेंना दिलासा दिला, त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर आज कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयातून नितेश राणेंना डिस्चार्ज मिळणार आहे. काही वेळातच नितेश राणे रुग्णालयाबाहेर पडतील. तर राणे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बुधवारी नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्यानंतर कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयातून आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. काही वेळातच नितेश राणे रुग्णालयाबाहेर पडतील. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना जामीन मंजूर झालाय. तर काही वेळातच नितेश राणे रुग्णालयातून बाहेर पडतील. त्यांच्यावरती मागील 3-4 दिवसापासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते. कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. काही वेळातच नितेश राणे रुग्णालयाबाहेर पडतील. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये नितेश राणे यांना अखेरीस जामीन मंजूर झालाय. 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर आज नितेश राणे कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून बाहेर पडतील. त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. मात्र दोषारोप पात्र दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना कणकवलीमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे कणकवलीमध्ये जाऊ शकत नाहीयेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. बुधवारी नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आज गुरुवारी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. काही वेळातच ते रुग्णालयाबाहेर पडतील. रुग्णालयाच्या बाहेर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. राणे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहत आहोत. नितेश राणे काही वेळातच रुग्णालयाबाहेर पडतील. मागील 3 ते 4 दिवसांपासून नितेश राणे यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र नितेश राणे हे जरी रुग्णालयातून बाहेर पडतील तरीही त्यांना कणकवलीमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना कणकवलीमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.